एक ऑगस्टला पोस्टर बॉयज बॉईज रिलीज होते आणि त्याच्यासोबत रिलीज होणार आहे बाजीचा टीझर ट्रेलर आणि बाजीचे दोन्ही सेलफ स्टार्स आपल्यासोबत आहे एक बाजी आणि त्याची गौरी वेल आम्ही टे ट्रेलर पाहिला खूप छान झालं आहे म्हणजे असं अचानक गेम ऑफ थ्रोन्स वगैरे पाहिल्यासारखं वाटतं ओके खास आ, खास करून एक असतं की श्रेयस तुझ्यासाठी खास तुझं काही शस्त्र वगैरे आहे का या बाजीमध्ये एक तर तुम्ही बघितला आणि एक बाजीची तलवार असणार आहे त्याची ढाल असणार mm -hmm. आहे आणि जसं मी मगाशी म्हणालो की तो मराठी मातीतला मराठमोळा असा mm -hmm. सुपरहिरो आहे त्यामुळे त्याचे जे शस्त्र असतील तीसुद्धा मराठमोळीच असणार mm -hmm. आहेत आणि भरपूर ॲक्शन भरपूर ॲडव्हेंचर mm -hmm. भरपूर लव्ह स्टोरी असणार भर आहे भरपूर लव वरून आठवलं की ह्यामध्ये असं आहे काय काय ट्रेलर ट्रेलर मध्ये असा डायलॉग म्हटलेला आहे की गौरीसाठी वाजी काहीतरी करणार आहे तर असं काही लव आहे एकदा तिचा जीव वाचवलाय आणि दुसरा जो आहे तो तिच्यासाठी रोज मला तयार आहे असं म्हणतोय श्रेय सो असं मला सांगितलं निखिलने बोलायला पण <laughs> पण दॅट इज द टीज की uh, हाच बाजी आहे आणि हाच असं बोलतोय म्हण की हे, हे गुड काय ह्याच्यामधलं सो ते तुम्हाला सहा फेब्रुवारीला कळेल दोन हजार पंधरा uh, जसं तू आधी आपल्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्सलाही म्हणाली की आणि आत्ताही जस्ट म्हणालीस की श्रेयस हा लहान म्हणजे तुझा जेव्हापासून इंडस्ट्रीत आल्या तेव्हापासून क्रश राहिलेला आहे <laughs> आणि आता चक्क तो म्हणतोय की मी तुझा जीव वगैरे वाचवणार कसं वाटत असं ना ते असं फुल असं घोड्यावरून मरायला तयार आहे टू मच टू मच आय कॅनॉट आस्क एनीथिंग एल्स थँक यू गॉड पण आय थिंक श्रेयस इज वन ऑफ दी फायनेस्ट ऍक्टर्स वी हॅव इन आर इंडस्ट्री आणि अगदी मलाही प्रश्न पडलेला जो खूप लोकांना पडलेला की का नाही ते मराठी चित्रपट करतात आणि देन टू गेट अ फिल्म ऑपोजिट हे म विथ निखिल महाजन ॲज द डिरेक्टर आय थिंक इट वीज इट वॉज अ यूज यूज सप्राईज अँड अ शॉक खूप मजा आली श्रेयसबरोबर काम करताना अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत केअरिंग असे कोस्टार आहेत सो इट वॉज इट वॉज व्हेरी 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 नाईस म्हणजे आता मी खूप नाही तारीफ करू शकत नाही आता हिल बी लाईक अरे बाप खूपच मागे पडली आहे असं नको वाटलं लोका <laughs> बट इट वॉज फँटॅस्टिक टू शूट विथ हिम आणि गौरी हे जे कॅरेक्टर आहे इज अ व्हेरी नॉर्मल गावातली मुलगी आहे नो मेकअप लुक आहे आणि खूप सिम्पल आहे आणि या दोघांची बाजी आणि गौरी यांची लव्ह स्टोरी आहे सो बाकी सगळं सिक्स्थ फेब हे पूर्ण शूटिंग कोकणात झालेलं आहे तर आणि जसं म्हटलं की आटपाट नगर अशी कहाणी सुरू होते तर या आटपाट नगराला असं काही काल्पनिक नाव आहे की कोकणातलंच एखादं गाव आहे काय सांग नाही एक काल्पनिक गाव आहे ते बेसिकली आणि त्याला एक वेगळं नाव पण असणार आहे आणि त्याच्यामधली ही सगळी पात्र आहेत आणि जसं जितू म्हणालाय यू सेट की आटपाट नगर आहे आणि त्याच्यामध्ये एक काही चांगली माणसं असतात काही वाईट माणसं असतात त्यातला तो एक वाईट माणूस आहे आणि त्यांनी जो वाईटपणा करतो त्याच्यामध्ये हा येऊन बाकीच्यांना वाचवतो पण फक्त तेवढंच नाही आहे त्याच्यात अजून पण भरपूर लेअर्स आहेत अजून भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स आहेत जे मी आत्ता अनफॉर्च्युनेटली सांगू शकत नाही सात गाणी आहेत चित्रपटामध्ये तर सात गाण्यांमध्ये तुझं जे मी फार फार तुला त्रास देते हे बोलून बोलून की श्रेयस तुझा क्रश होता श्रेयस तुझा क्रश होता पण असं नाही पण मला असं म्हणायचं होतं की सात गाणी आहेत तर किती म्हणजे किती मनापासून ती गाणी केली आहे त्या जस्ट म्हणजे आहे नाही डेफिनेटली प्रत्येक सीन प्रत्येक लाईन प्रत्येक गाणं खूप मनापासून केलेलं इट्स नॉट बिकॉज ऑफ श्रेयस मी निखिल माझा यांना खूप घाबरते बेसिकली आणि ही वॉन्ट एव्हरीथिंग टू बी परफेक्ट आणि वेल एक खूप मोठा चित्रपट आहे आय डोंट थिंक की आतापर्यंत इतका मोठा चित्रपट मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे आणि ऑबियसली वेन एव्हरीबडी एल्स इज पुटिंग इन देअर बेस्ट मग श्रेयस असो निखिल असो देन कुठे मीही कमी पडायला नव्हती पाहिजे सो आय ऑल्सो ट्राय टू गे माय बेस्ट आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही दोघांनी जेव्हा हा टीझर पाहिला तेव्हा तुम्हा दोघांची रिॲक्शन काय होती मी काय रिॲक्ट करणार त्याच्यावर मी Uh, आधीच बघितला होता uh, थोडासा आणि म्हणजे आता नाही जेव्हा कधी तू पाहिला असशील पहिल्यांदा तेव्हा काय रिॲक्शन असं विचारतेस खरं सांगू तर मला नाही रिॲक्ट येत माझ्या स्वतःच्याच कामावर मी स्वतः निखिलच्या कामावर काय सो वेन आय सॉ द ट्रेलर आय वॉज लाईक ओ माय गॉड वाव एवढं झालेलं मला म्हणजे निखिलच्या कामावर काय नाही निखिल आय थिंक इज ट्रूली वन ऑफ द फायनेस्ट दॅट वी हॅव म्हणजे जस सुरूशी मी बोललो कारण तो बोला निखिलला तू तु भेट तुला खरंच आवडेल तो आणि त्याच्याबरोबर काम करायला तेव्हा मी uh, त्याचं काम बघितलं नव्हतं फक्त पुणे फिफ्टी टू त्याने फिल्म केली एवढं ऐकलं होतं मग मी त्या दिवशी जाऊन पुणे फिफ्टी टू डी व्ही डी मागून मी ती फिल्म बघितली आणि त्याच्यात एकंदरीत जो निखिलचा uh, अप्रोच होता एस्पेशली त्याच्यामध्ये एक तीन मिनटाचा एक छोटा ॲक्शन सिक्वेन्स आहे mm -hmm. गिरीशचा तो त्याने ज्या पद्धतीने ट्रीट केला होता मी त्याला विचारलं की तू ही फिल्म ट्रीट कशी करणार आहेस यु you नो know, आणि ही ही केम अप की यु नो आय एम यूथ शाहरुख खान फॅन आणि मला मसाला एंटरटेनर्स आवडतात करायला आणि पुणे फिफ्टी टू एक गोष्ट होती जी मला मांडायची होती पण बाजी कम्प्लिटली डिफरंट स्पेसमध्ये आणि लीगमध्ये असणार आहे आणि त्यांनी अख्खं चित्रमळ्यासमोर जेव्हा ते उभं केलं की आपण हे करणार ते करणार ते करणार तेव्हा आय वॉज कम्प्लिटली सॅटिस्फाईड आणि नाव जेव्हा मी ते पडद्यावर बघतो आहे की त्यांनी जे मला सांगितलं होतं आणि जे पडद्यावर उतरलं आहे ही इज गॉन हंड्रेड टाईम्स ओवर वॉट ही हॅड प्रॉमिस्ड यू नो म्हणजे जे मला पण अपेक्षित नव्हतं काही काही व्हिज्युअल्स आहेत त्यांनी आणि आमचे वसू राणे जे डी ओ पी आहेत त्यांनी जे काही व्हिज्युअल्स uh, विचार केला आणि जसं तू म्हणाली की इट लुक्स लाईक सम हॉलिवूड प्रोडक्शन सो ती मला वाटतं कुठल्याही ॲक्टरसाठी खूप आवडणारी आणि अभिमानाची आणि खूप छान गोष्ट असते की अरे आपण इतके छान दिस्त है कि वा इतके छान विजुअल्स हैं कि हॉलीवूड फिल्म से कम्पेयर अपन करू शको आई थिंक फॉर अस दैट इज अूज अचीवमेंट नक्कीस नक्कीस ऑल द बेस्ट फॉर द मूवी एंड वेटिंग फॉर फेब 2015 थाउजेंड फिफ्टीन थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू कैमरा मैन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंतरा श्री मराठी